मंडळ सदर टेलिव्हिजन विश्वात अनेक प्रकारच्या मालिका सुरू आहेत. मालिकांचा TRP वाढावा यासाठी मालिकांमध्ये अनेक उलथापालथी होताना दिसतात. प्रेक्षकांना रंजक वाटावं असं कथानक वेगानं सुरू असतं. त्यातच टिपक्यांची रांगोळी या मालिकेतही अप्पू आणि शशांक यांच्यातला दुरावा काही केला कमी होत नाही. दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे, त्यात शशांकची सहकारी तेल ओतताना दिसते. तर अख्खं कानेटकर कुटुंब शशांक आणि अप्पू यांच्यातला दुरावा मिटवण्याचा सर्वोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत, पण तरीही काही उपयोग होताना दिसत नाही. म्हणून आता मालिकेत नव्या व्यक्तीची एंट्री होत आहे. तर ही महत्त्वाची भूमिका आहे दमयंती दूधखोळे यांची, ती आहे विवाह सल्लागार. आणि ही महत्त्वाची भूमिका साकारते ती म्हणजे हास्यसम्राट विशाखा सुभेदार. तर विवाह सल्लागार असलेली दमयंती अप्पू आणि शशांकला एकत्र आणणार आहे. दोघांचंही एकमेकावर कसं प्रेम आहे हे दाखवून देणार आहे, तेही विनोदी पद्धतीने, कारण ही व्यक्तिरेखा विनोदीच आहे. इथे विशाखा कॉमेडी करून प्रेक्षकांची मनं जिंकणार आहे. तर टिपक्यांची रांगोळीमधील या भूमिकेविषयी सांगताना विशाखा सुभेदार म्हणाली, मालिकेच्या नावाप्रमाणेच या मालिकेतही मी एक छोटासा टिपका असेन जो शशांक आणि अपूर्वाच्या नात्यात प्रेमाचे रंग भरण्याचा प्रयत्न करणार आहे. दमयंती दूधखोळे नावावरूनच ही व्यक्तिरेखा विनोदी असेल असा अंदाज येतोय. अतिशय भन्नाट ही व्यक्तिरेखा आहे. तर अप्पू आणि शशांकला एकत्र आणण्याच्या प्रयत्न ती तिच्या आयुष्यातला गुंताही सोडवेल, त्यामुळेच कथानकात बरीच वळणं येणार आहेत. तर मराठी मालिकांच्या TRPचा आलेख गेल्या अनेक महिन्यापासून टिपक्याची रांगोळी या मालिकेने पहिल्या 3 क्रमांकात स्थान मिळवलं आहे. ही मालिका सुरू असल्यापासून शशांक आणि अपूर्वाची जोडी प्रेक्षकांच्या आवडीची झाली आहे. शांत समजूतदार शशांक आणि अवखळ बडबडी अपूर्वा यांची लव्ह स्टोरी आणि आता त्यात त्यांच्या लग्नानंतरचे धमाल सीन यांना प्रेक्षकांनी भरपूर दाद दिली आहे. तर एकत्र कुटुंबात येणाऱ्या अडचणी, वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांमुळे होणारे वाद, गैरसमज, पण समस्या सोडवण्यासाठी सर्वांचं सहकार्य असे अनेक पैलू या मालिकेच्या कथानकात आहेत. तर विशाखा सुभेदारांच्या या एंट्रीमुळे मालिकेत कुठलं वळण येतं हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर विशाखा सुभेदारांची एंट्री तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्राच्या अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी द फिल्मी गप्पा या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.